कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या आवारातील मणिकर्णिका कुंडाच्या उत्खननाचा शुभारंभ आज करण्यात आला पुढच्या चार महिन्यात उत्खननाचं चा काम पूर्ण होऊन ऐतिहासिक मणिकर्णिका कुंड भाविकांसाठी खुलं होईल असं देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हो यांनी सांगितलं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या आवारात घाटी दरवाजाजवळ एक उद्यान आहे त्या उद्यानाच्या जागेतच कधी काही मणिकर्णिका कुंड अस्तित्वात होतं काही वर्षांपूर्वी ते कुंड मुजवण्यात आलं मणिकर्णिका कुंडाच्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आणखी एक बांधकाम काही महिन्यांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केलं होतं त्यानंतर मणिकर्णिका कुंडाबद्दलची चर्चा पुन्हा सुरू झाली मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा आणि प्रसन्न मालेकर यांनी करवीर महात्म्यामधील मणिकर्णिका कुंडाचं महत्त्व निदर्शनास आणून दिलं या कुंडाचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं मणिकर्णिका कुंडाचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला या कुंडाच्या उत्खननासाठी आवश्यक परवानग्या देवस्थान समितीनं मिळवल्या आणि आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मणिकर्णिका कुंडाच्या उत्खननाचा शुभारंभ करण्यात आला यानिमित्त विधिवत पूजा आणि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव महापौर निलोफर आजरेकर उपमहापौर संजय मोहिते आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर सचिव विजय पवार संचालक शिवाजी जाधव राजेंद्र जाधव नगरसेविका हसीना फरास विजयराव सूर्यवंशी अमरजा निंबाळकर प्रसन्न मालेकर उमाकांत राणिंगा धनाजी जाधव उपस्थित होते येत्या चार महिन्यात उत्खननाचं चा काम पूर्ण होईल आणि ऐतिहासिक मणिकर्णिका कुंड भाविकांसाठी खुलं करण्यात येईल असं महेश जाधव यांनी सांगितलं कुंड त्रेसष्ट वर्षापूर्वी मुजवण्यात आला होता त्या कुंडामध्ये सोळा जिवंत झरे आहेत त्या कुंडामध्ये मुक्तीमंडप मुक्ती मुक्ती एक आहे त्या मुक्तीमंडपावरून शिखराकडे बघितल्यानंतर माणसानं मुक्ती मिळते अशी एक आख्यायिका आहे अशा या हजारो वर्षापूर्वीच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरातला हा मनकर्णिका कुंड आज रोजी पुन्हा त्याचं उत्खनन आहे आणि उत्खनन झाल्यानंतर तीन चार महिन्यामध्ये महाराष्ट्रात मा दे। आणि देशात आणि जगातल्या सर्व भक्तांसाठी हा मनकर्णिका कुंड खुलाक होणार आहे त्याचं सुशोभीकरण होणार आहे महालक्ष्मी आई अंबाबाईच्या आंघोळीचं पाणी त्या कुंडामध्ये जातं आई अंबाबाईची हरवलेली कुंडलं त्या ठिकाणी सापडलेले आहेत अशीही आख्यायिका आहे मणिकर्णिका कुंडाचं ऐतिहासिक महत्त्व मोठं आहे त्यामुळे उत्खननामध्ये सापडणाऱ्या प्रत्येक वस्तूचं जतन करावं अशी सूचना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे